हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती, त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये। मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण। युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश। बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई, शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी। खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो। ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं। खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे। माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलतं करतायत व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर। बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर ऐकूया। अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे, सदशिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार। मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। एक आगळावेगळा कार्यक्रम, भारतामधला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की। हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट एकच आहे, प्रत्येक सैनिक त्याच्या अनुभवातून, त्यांच्या मुलाखतीमधून भारतीय सैनिक ही संकल्पना काय आहे आणि त्याबरोबर त्याच्या परिवाराच्या अनुभवातून आपण सांगतोय किती स्ट्रॉंग त्या लेडीजनं राहायला पाहिजे। संसार करण्यासाठी म्हणून दोन चाक असतात, पण एक चाक देशाच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतं आणि दुसरं स्ट्रॉंग ते चाक जे आहे ते स्ट्रॉंग राहायला पाहिजे, कारण त्याला सगळं सांभाळायचं असतं आणि त्या जेवढं स्ट्रॉंग असतील तेवढं तो सैनिक देशाला आपलं पूर्ण आयुष्य देऊ शकतो। सामाजिक समभाव सुरक्षा निर्बल क्यों भयभीत रहे, संतती है सब भारत मा की सबके मन में प्रीत रहे। संघटना में महाशक्ती है मंत्र अपनाए है, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम। त्यांचं आमच्या आयुष्यामधलं महत्व फार फार महत्वाचं स्थान आहे आणि ह्याची जाणीव आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी होते, त्यामुळे रिटायरमेंट नंतर आम्ही त्यांचं खूप खूप कौतुक करतो, हे आमची जबाबदारी असं वाटतं आम्हाला। ओके, आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये एक निराळे फॅमिली आलेली आहे। हे एअर वॉरियर आहेत, त्यांचं नाव आहे व्हेटरन सार्जंट जयवंतराव विष्णू पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुवर्णा जयवंतराव पाटील। सर, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये। तुमचं स्वागत आहे मॅडम। तुमच्या अनुभवातून आपण सांगत आहोत एअरफोर्स लाईफ कसं असतं, एअरफोर्समधला अनुभव कसे असतात आणि भारतीय सैनिक ही संकल्पना कशी आहे। प्रत्येकाच्या अनुभव निराळे आहेत, आर्मीचे निराळे आहेत, एअरफोर्सचे निराळे आहेत, नेव्हीचे निराळे आहेत, तुमचे प्रत्येक त्यातल्या प्रत्येकाचे अनुभव निराळे आहेत। तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा सर की एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदललं, मग त्यापूर्वीचं आयुष्य, सिलेक्शनला तुम्ही जाता, सिलेक्शन होणं सोपं नाही, भारतात ऑल इंडिया मेरिट लिस्ट असतं, तुमच्यात गुण असतील तर तुम्ही सिलेक्ट होता, नसतील तर होत नाही, तिथं पैसे देऊन किंवा हे होत नाही, व्हेरी क्लिअर फेअर सिलेक्शन आहे। आणि तुमचे आईवडील काय करतात, किती कमावतात, कुठं खेड्यातले आहेत का शहरातले, काही फरक पडत नाही, माझ्या समोर आलेला मुलगा तो आहे का तसा, त्याचे गुण आहेत का, तर मी सिलेक्ट होतो। तर हे सिलेक्शन झालं, तुम्ही ट्रेनिंगला गेला आणि त्यानंतर मग पहिली पोस्टिंग, हा एन्टायर प्रवास आयुष्यातला तुम्ही जेव्हा मागे वळून बघता त्याबद्दल काय सांगा। मी जयवंतराव विष्णू पाटील, माझं मूळ गाव डवळी वाळवे तालुक्यातील, माझं प्राथमिक शिक्षक आणि हायस्कूलचे शिक्षण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मेहमानगड्या गावी झाले। बर,
कारण माझे वडील शिक्षक होते. अरे वा. त्यामुळे त्यांच्याबरोबर मला तिथं शिक्षण त्यांच्याबरोबरच झालं. सातारा जिल्ह्यातील मेहमानगडे गाव दुष्काळी भागातील असल्यामुळं बऱ्यापैकी तिथले लोक एकतर मुंबईला किंवा मिलिटरीत असायचे. अच्छा. मग तिथं असतानाच आमच्या शाळेमध्ये एक म्हणजे बांगलादेशाचं युद्ध झाल्यानंतर जी सुट्टी सैनिक आले होते त्यांचे अनुभव सांगण्यासाठी शाळेत बोलवलो होतं. त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर एक मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण पण मिलिटरीत जावं. त्यावेळी मी सहावीला किंवा सातवीला लहानच होतो. मी पहिला प्रयत्न केला तर आठवीला किंवा नववीला असताना साताराला गेलो होतो. मी आणि आमचे मित्र होते सूर्यवंशी म्हणून. त्याचं सिलेक्शन झालं माझं ट्रेनिंग मध्ये. मला आउट झालो मी. दहावीत असताना मला मी एक नेव्ही बॉईज मध्ये प्रयत्न केला. ते आय एन एस लोणावळा त्याचं ट्रेनिंग असतं. त्यामध्ये पूर्ण सिलेक्शन वगैरे झालं. परंतु इंटरव्ह्यूला परत त्यांनी कोल्हापूरला बोलवलं आणि इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी इंग्रजी मध्ये होती. आणि दहावीमध्ये आम्हाला इंग्रजी सातवी म्हणजे पाचवी पासून सुरुवात झाली. त्यामुळे इंग्रजी तितकस हे प्रभुत्व नव्हते. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो. त्यानंतर मी दहावी केल्यानंतर मी अकरावी तिथं देवळीला केलं. पण तिथं माझं दुर्दैव असं की तिथं अकरावी सायन्स असून मराठी माध्यमात करावं लागलं. अरे बापरे. अकरावी मराठी माध्यमात. तुम्ही वडिलांची तालुका ट्रान्सफर झाली इकडे वाटाळला हायवेवरचं वाटाळला. तिथून मी कासेगावला ऍडमिशन घेतलं बारावीला. ते इंग्लिश माध्यमात. माध्यम बदलल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की मला बारावीला टक्केवारी कमी मिळाली. पुढे काय करायचं असा प्रश्न झाल्यावर वडिलांनी एका त्यांच्या मित्राला विचारलं. ते म्हणले तुम्ही पुढे काय करणार तर बीएससी. बीएससी केल्यानंतर काय करणार बी एड. म्हणजे तुम्ही शिक्षकच बनवणार ना त्याला. त्याच्याऐवजी तुम्ही असं करा की त्याच्या डीएड करा. अच्छा. बरं. म्हणजे तुम्ही तीन वर्ष बीएससीची आणि एक वर्ष बीएडची. डीएड केलं तर दोन वर्षात त्याचं डीएड होऊन दोन आणि पुढच्या दोन वर्षात तू सर्व्हिसला पण लागू शकतो. मी डीएड केलं. डीएडचा जो निकाल लागायचा होता मी मामाच्या गावी गेलो होतो. मामाच्या मुलांनी त्यावेळी 10 रुपयाची मिनिटर पास करा आणि अर्ज मागवा असं ते छोटे जाहिरात. मग ते मामाचा मुलगा आणि त्याच्या मित्राने अर्ज मागवले होते. ते दोघं भरत बसले होते. अच्छा. मध्ये मला विचारायचे कारण मी त्याचं बारावी थोडं सायन्स बरोबर असल्यामुळं काय कुठं काय लिहायचं असं विचारायचं. मग त्यांचा फॉर्म बघून मी तो उतरून काढला. अच्छा. आणि इकडे हॉस्टेलला आल्यावर मी तुमच्या कॉलेजवर जाऊन टाईप करून घेतला आणि पाठवलं. अच्छा. त्या दोघांना काही कॉलेज आलं नाही मला आलं. लकीली त्याची परीक्षा इथे मिरजेला झाली. नॉर्मली परीक्षा क्वार्टरला मुंबईला असते. बरोबर. मग इथे त्यांनी पहिल्या दिवशी त्यांनी टेक्निकल नॉन टेक्निकल विभागणी केली. बरोबर. त्यानंतर माझं टेक्निकल मध्ये सिलेक्शन झालं. बारावी सायन्स होतं त्यामुळे. त्यानंतर त्यांनी मग टेक्निकलचे तीन भाग केले. अच्छा. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल. माझं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सिलेक्शन झालं. अरे वा व्हेरी गुड. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आमची मेडिकल घेतली दुपारपर्यंत. ओके. आणि दुपारी संध्याकाळी तर 6:30 आम्हाला जॉईनिंग लेटर मिळालं. अरे वा. त्याच दिवशी. त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी. पहिल्या दिवशी टेक्निकल नॉन टेक्निकल असं सिलेक्शन वगैरे होऊन दुसऱ्या दिवशी मेडिकल झालं. मेडिकल झाल्यानंतर जॉईनिंग लेटर मिळालं. व्हेरी गुड. बहुत बढिया. 4 डिसेंबरला असेल तुमचा 18 पूर्ण जास्त झालतो. माझा अजून 1.5चा निकाल लागायचो. अच्छा. ओके ओके राईट. सुट्टी होती दीपोवायची. त्या दरम्यान ही परीक्षा दिली मी. व्हेरी गुड. म्हणजे डीएसपीला जाणं असं काही नव्हतं निश्चित. पण एक परीक्षा कशी असते बघूया म्हणून अर्ज केला. अच्छा. म्हणजे आपल्याला आपली कोविड माहीत नसते काय. बरोबर. जोपर्यंत आपण कुठे परीक्षा किंवा कुठेतरी ते हे करत नाही अनुभवत नाही. खरं लक्षात येत नाही. बरोबर. मी मुंबईला हजर झालो. ओके. तिथे 4 दिवस त्यांचे डॉक्युमेंटेशन काहीतरी झालं. ग्रीन एनरोलमेंट. हा. अच्छा. तिथून आम्हाला मग ह्याला पाठवलं बेंगलोरला. ओके. जलेली इस्टला. अच्छा. तिथे 6 महिने बेसिक आम्हाला एडीएसओ ट्रेड मिळाला होता. बरोबर. हो. मग ते बेसिक ट्रेनिंग केल्यानंतर मग आम्हाला पोस्टिंग मला पहिली पठाणकोट मिळाली. बर. अरे बापरे. व्हेरी ऍक्टिव्ह बेस. पठाणकोटला काही दिवस झाल्यावर मग कन्वर्सन साठी मला मग 1.5 वर्षात परत पाठवलं. ओके. पुढच्या दुसरं ट्रेनिंग ते रिपेअरसाठी. म्हणजे हे होतं तेव्हा ऑब्झर्वेशन वगैरे करायचं होतं. तुमचा एखादा अनुभव सांगा पठाणकोटचा. पठाणकोटचा तसं ऍक्च्युली तुमचा हा अनुभव सांगा की दहीवडी सारख्या ठिकाणावर तुम्ही एक मुलगा पास होतो मुंबईला जातो. पहिल्यांदा आयुष्यात मुंबईला गेला असाल त्यावेळी. हो ना. आणि तो प्रवास करून तिथून तुम्हाला डायरेक्ट परत पाठवत नाही. ते तुम्हाला ट्रेनमध्ये बसवतात. चला ट्रेनिंगसाठी जा. हजार वेळेला मी गेलो वडिलांना घेऊन. कारण मला एक तिला जाणं म्हणजे पहिल्यांदाच मुंबईला गेलो होतो. वडिलांना घेऊन गेलो. हिंदी पण व्यवस्थित बोलते. वडील थोडंफार बोलायचं. बरोबर. मग तिथं हजर झालो. तिथून मग तिथं राहायची पण सोय नव्हती तशी. मग त्यावेळी विजलासराव शिंदेची ओळख असल्यामुळे वडिलांनी त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी मग आमदार निवास आमची सोय केली. बरं. बरं. मग तिथं एक दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी मग तिथे कुठली तरी सहल आली गव्हर्नमेंटची. अच्छा. मग ते खाली करायला लावलं. मग आम्हाला मग त्यांचं ते गेस्ट हाऊस असेल त्यांचं.
परदेशाची हे जे बिल्डिंग होती तिथून आमची सोय केली. अच्छा अच्छा बरोबर. मग तिथे राहिलो. अच्छा ओके. मग तिथून परत हजर वाहण्यासाठी ज्यावेळेला आम्हाला पाठवले बॅचने करेक्ट तेव्हा रिझर्वेशन त्यांनी दोन बोगी बुक केलेल्या होत्या. बरोबर. त्यावेळी पहिल्यांदा मी म्हणजे रेल्वेत पहिल्यांदा बसलो. त्याच्या रेल्वे सुद्धा बसलेलो. मुंबईला पण तुम्ही बसनी गेला असा. बसनी बस. ओके ग्रेट. हा अनुभवच निराळा आहे. आणि मग ट्रेन मध्ये बसला तुम्ही आणि बंगलोरला पोहोचले. किती निराळा अनुभव आहे ना. होय. अतिशय म्हणजे आयुष्य बदलायला लागलं. हॉरायझन वाईडन व्हायला लागलं. बहुत बढिया असं. तर आणि त्यानंतर तुम्ही ट्रेनिंग झालं आणि पठाणकोटला गेले. पठाणकोटला पहिली गोष्ट. बहुत बढिया. आपण इथं छोटा ब्रेक घेऊया. 9.4 गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार. आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत व्हेटरन साजन जयवंतराव विष्णू पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वीरांगना सौ सुवर्णा जयवंतराव पाटील. मॅडम मी तुमच्याकडे वळतो. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य लग्नानंतर बदलतं. माहेर सोडायचं, आपले लोक सोडायचे आणि नवीन ठिकाणी नवीन माणसाबरोबर तो अनुभव आणि पहिल्या पोस्टिंग तुम्ही जाता हा प्रवासाबद्दल काय सांगाल. मी माझं गाव तांबवे. ओके. तांबवे गावात माझं शिक्षण झालं 10वीपर्यंत. अच्छा. तिथून मग म्हणजे स्वप्नातही नव्हतं की एअरफोर्स मध्ये नवरा मिळेल. बरोबर. आई वडील म्हणजे एकटे असल्यामुळे आहेत त्यांना वाटायचं की इथं जवळपासच कुठेतरी मिळालं पाहिजे. जवळ असं पाहिजे. आणि हे एकदम असं स्थळ आलं आणि हे एअरफोर्स मधलं. आणि फॅमिलीमधलं कुणी होतं एअरफोर्स आर्मी नाही काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. वडील काय करायचे. वडील कारखान्यात होते. अच्छा. ओके. बरं. आणि एअरफोर्स मध्ये तर मला लोक अशी म्हणजे आमच्या घरातली चिडवायचे हो की आता ह्याच्यात मिलिटरीत नवरा आहे म्हटल्यावर दारू पिते. आणि दारू पिणाऱ्या माणसाला खूप भ्यायची. आणि म्हणजे आता आता काय करणार आता नवराच दारू प्याय म्हणजे पित्यात तिथं लोक असं गैरसमज किती असतो. हा दारू पित. पण लग्न झाल्यावर लक्षात आलं हे नाही असं हे पितच नव्हते. बरोबर. लग्न झाल्यावर जामनगरला गेलो. कधी कुठे गेलेलो नव्हतो. बरोबर. ट्रेन गेला पहिल्यांदा मिरजेला. हा मिरज मोटर स्टेशन. हा जंक्शन. ओके. मग जामनगरला गेलो. तिथं जाम चेंज करून मुंबईत. हा मिरजेत मुंबई आणि मुंबईत जामनगर. बरोबर. अच्छा. मग तिथं एक शिंदे साहेब म्हणून होते. बर. त्यांनी आमची सगळी व्यवस्था केली होती. म्हणजे चार पायी पासून ते सगळं संसार पूर्ण त्यांनी साहित्य सगळं भरून ठेवले. मग म्हणले हा मित्र पुण्याला आहेत ते आता. मग म्हणले आता सगळं हे केलंय तुम्ही फ्रेश व्हा. त्यांनी चहा करून दिला. अच्छा. बर. परत म्हणले आता रेस्ट हे करा म्हणले घ्या. मग त्यांनी सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्था सगळी केली. एअरफोर्स. हा हे मला खरं आवडलं. अगदी अगदी लोक. हा मी काय म्हणतो एअरफोर्सचे लोक. हा हा असे असतात. अनुभव एक नंबर. आणि बघा ना 17-18-19 वर्षी हे मुलं जातात घर सोडून सगळं. आणि तिथे गेल्या जाणवत पूर्ण एक एअरफोर्स स्टेशन म्हणजे पूर्ण भारत आहे. तिथे सगळ्या स्टेट मधले लोक आहेत. एकमेकांना ओळखतात पण एकमेकांना लागून राहतात. हे फार महत्वाचं आहे. ते महत्वाचं म्हणजे जयवंतराव पाटील लग्न होऊन येत आहेत. व्यवस्थापन केली पाहिजे. जबाबदारी आपली आहे. त्यांना कुठलाही प्रॉब्लेम स्टेशनवर न्यायला आले होते. हे फार महत्वाचं आहे. हे स्पेशालिटी आहे आर्म फोर्सेसची की येस एकमेकांना. बरोबर. बहुत बढिया. आणि तिथला एखादा अनुभव सांगा ना जामनगरचा जातानाचा किंवा पोहोचल्यानंतर किंवा तिथं मग हिंदी तर येतच नव्हतं. हा मग कसं काय मॅनेज करते. मग बाहेर यायचीच नाही. अच्छा. हे घरात बाहेर गेले की घरातच नंतर आल्यावर मग बाहेर जायचं फिरायला. हिंदी येतच नव्हती अजिबात. बिलकुलच नव्हती. 10वी पासून आले लहान अगदी. आणि हिंदी तर येतच नव्हती. बरोबर. तोडकी मोडकी परत नंतर शिकले. हा तेच. बरोबर. एअरफोर्स शिकवत पण एक सांगतो मॅडम की तुम्ही आहात म्हणून आम्हाला भरपूर आधार आहे. आम्हाला आधार आहे. आम्ही तिथं 24 तास काम करू शकतो. की माहिती यार माझी बायको आहे ना ती सगळं हँडल करणार आहे. तिच्यात ते कॅपॅबिलिटी आहे. जरी इनिशियली थोडंसं हेजर असलं तरी नंतर माहिती ते स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. तुम्हाला मुलं तुम्ही खरं सांभाळता. आम्ही तर असतोच देशसेवेसाठी. हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. तुमचं योगदान आमच्या आयुष्यात मध्ये फार मोठं आहे. म्हणजे एअरफोर्सने आमच्या आयुष्यात अर्थ दिला ना तर तुम्ही स्थैर्य दिले त्या आयुष्याला. हे फार म्हणजे ते जाणीव प्रत्येक वेळी होते आम्हाला.
खूप छान मॅम, खूप छान. आपण इथे छोटासा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन एफएम, सुनो ग्रीन, राहो एवरग्रीन. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. आज आपण ऐकत आहोत एअर वॉरियर व्हेटरन सर्जंट जयवंतराव विष्णू पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वीरांगना सौ सुवर्णा जयवंतराव पाटील यांच्या अनुभवातून एअरफोर्स, आर्मी, नेव्ही आणि इंडियन सोल्जर इन जनरल काय संकल्पना आहे. सर, मी तुमच्याकडे परत वळतो. आयुष्यातला भरपूर अनुभव असतील, पण एक अनुभव असा सांगा की म्हातारपणी जेव्हा आम्हाला काही करता येणार नाही ती आठवण आली की माझं सलाईन, मेडिसिन, ऑक्सिजन त्यावेळेचे ते असणार आहे, असा अनुभव सांगा. अभिमान वाटतं मी एअरफोर्समध्ये काम केलं, आयुष्यात माझा अर्थ मिळाला. मी दिल्लीला पोस्टिंग झाली माझी मॉडिफिकेशन युनिटमध्ये. ते युनिट होतं टोटली तुमच्या पिक्चरामध्ये मॉडिफिकेशन केलेलं होतं त्यांनी बऱ्यापैकी अँटीजॅमिक सिस्टमचं. ओके, टोटली इंडिजनिस होतं आणि त्याचं ट्रीटमेंट प्रत्येक युनिटला जाऊन करावं असं होतं. छोटंच युनिट होतं पण एवढं एक कोऑपरेशन होतं. एनसीटू वर्षी 26 लोक फक्त आम्ही कुटुंब असल्यासारखा प्रत्येक वेळ टीडी वगैरे असं टेम्परेरी ड्युटी जावं लागायचं. बरोबर, पण एवढं सहकार्य होतं. बऱ्याचशा टीडी आम्ही म्हणजे जाऊन बाय रोड सुद्धा ट्रीटमेंट जाऊन केलेली आहे आणि काही बायर. अच्छा, श्रीनगर अवंतीपूरच्या बऱ्यापैकी त्या ट्रीटमेंट आम्ही बायर जाऊन. येस येस, बाकी बऱ्यापैकी त्यामुळे आम्हाला पालमवर पोहोचायचं, तिथून टेक ऑफ करायचं. येस, श्रीनगर. ओके, बऱ्यापैकी ते इक्विपमेंट सोफिस्टिकेटेड होतं आणि त्यामुळे इक्विपमेंट साठी असेल किंवा आमच्यासाठी. सर, बरोबर आहे, बरोबर आहे, आवश्यकता ती लिफ्ट करून घेऊन जाईल. नॅशनल सिक्युरिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करता येत नाही, टाइम महत्वाचा आहे. जात होत ते बऱ्यापैकी मॉडिफिकेशन करण्यामध्ये येऊन एवढ्या त्यामध्ये झाले होतो किंवा आमच्याजवळ जे एनसीओ होते जे आम्हाला सहाय करणार. बरोबर, इव्हन आमची कामं म्हणजे ड्रिलिंग असू द्या, ओके, त्याचं फिटमेंट असू द्या किंवा वायरिंगचं रुटीन असू द्या, ते सुद्धा करायचे. म्हणजे एवढं त्यांना पण ट्रेंड केलं की एखादा सुट्टी गेला किंवा एखाद्या काहीच कामानिमित्त गेला तर ते पूर्ण करायचे, कमी पडू नये, कमी पडत नव्हते. बहुत बढिया. बऱ्यापैकी आम्हाला त्या डीआरडीओच्या सायंटिस्ट इंजिनियर त्यांच्याबरोबर काम करायला आम्हाला अच्छा संधी मिळाली. सुंदर, त्यांचं फार मोठं कॉपरेशन. बऱ्यापैकी मी काही टीडी टेम्पररी ड्युटी निमित्त मी हैदराबादला राहिलो तिथे. अच्छा, बरं, खूप छान त्यांचे ते सहकार्य खूप छान वाटले. तिथे टीम आहे शेवटी त्या निमित्ताने सुद्धा आम्ही, कारण हे आमची नुसतं डायरेक्टली वायुगोनच्या अंडर होते. ओके, आमचा एक माणूस तिथे कायम वायुगोनला अटॅच असतो. बरोबर, होय, कोऑर्डिनेशन. एक वर्ष मी तिथे वायुगोनला अटॅच होतो. वा वा, बरोबर. ते अनुभव सुद्धा फार चांगला आहे. खरंय, खरंय. मोठे अधिकारी असले तरी सुद्धा आमच्या बरोबर मित्रासारखे खास चांगलं वाटायचं. मी सांगू का, ऑफिसर त्यांच्या वागण्यातून दिसला पाहिजे. रँक वरून नाही किंवा मी असा मोठा आहे असं नाही, तुमच्या वागण्यावरून कळलं पाहिजे की प्रत्येक सोल्जर माझा महत्वाचा आहे, प्रेशस आहे, देशाची संपत्ती आहे ती, त्याचा आदर तेवढा करायलाच पाहिजे. आणि हे टीम आहे ना, टीम एफर्ट आहे. पायलट आज टेक ऑफ करू शकतो कारण टेक्निशियन इतकं रात्रभर काम करतात. हे टीम एफर्ट आहे, म्हणून एकमेकांचा आदर करणं तर शिकवतच एअरफोर्स आपल्याला. बहुत बढिया सर. तर असा कुठला अनुभव श्रीनगरचा किंवा असेल की मॉडिफाय करताना काही असं मॉडिफाय करायचं? नॉर्मली बऱ्यापैकी त्यांचं त्या स्थानिक कोऑपरेशन, त्यांचं कोऑपरेशन चांगलं असतं. अच्छा, व्हेरी गुड. मात्र आणि त्यात फायदा असा झाला की तो 7 दिवसाचा प्रोग्राम असायचा. ओके, 2 ते 3 दिवसात ते मॉडिफिकेशन पूर्ण करून टेस्ट करायचं. व्हेरी गुड. बाकीचे 4 दिवस आम्ही तिथं लोकल. बरोबर आहे, जवळजवळ पाहता येईल. वाय नॉट, वाय नॉट. ऑटोमॅटिक माझं जवळजवळ पूर्ण म्हणजे म्हणतात ना नॉर्थ इंडिया फिरून झालं त्या संदर्भात. ओके, ओके, बरोबर. इव्हन मी ते मॉडिफिकेशनला इथं आलतो. मी जेएनपीटी तुमचे गव्हर्नर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, येस येस येस, त्यांचे आहे युनिट आहे. येस येस येस. त्यामुळे ते जेएनपीटी असं हे आहे की तिथे एक सुद्धा माणूस बाहेर असं काम करताना दिसत नाही. टोटली ते मेकॅनाइज आहे, म्हणजे क्रेन्स वगैरे किंवा ते मोठमोठे कंटेनर वगैरे न्यायला वगैरे त्यांचे हे लोक येतात. ओके, आम्हाला ते पाहायला मिळालं. त्याचबरोबर एक हॅवरक्राफ्ट आहे जमिनीवर आणि पाण्यावर. करेक्ट, करेक्ट. त्यानिमित्तानं आम्हाला ते बघता आलं. एम्फिबियस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तेच ना मी म्हणलं ना की इतकं व्हरायटी आहे देशामध्ये आपल्या आणि त्यांच्या संरक्षण क्षेत्रात देखील इतक्या व्हरायटीज आहेत आणि लकीली तुम्हाला ते पाहायला मिळालं. तुम्ही एअरफोर्स नसता तर कदाचित कदाचित काय कधीच शक्य नव्हतं हे पाहणं. हो ना, बहुत बढिया. आणि त्यात कॉम्प्रोमाइज नाहीये. तुम्ही 7 दिवसाचं काम 3 दिवसाच करता कारण मग रात्रभर काम करतात नाही, ते टायमिंग नाही देत. आणि टेस्टिंग करून फिट असेल तुमचा रिपोर्ट गेला तरच ते झालंय, नाही तर काम नाही झालं. आणि एकदा गेलं म्हणजे तुम्ही परत 2-3 यायचं असं नाही, कारण देशाचं नुकसान आहे मला त्याच्यामध्ये. त्यामुळे ते हे महत्वाचं आहे. हे प्लॅनिंग आहे, दॅट्स बहुत बढिया असं. आणि हे एअरफोन शिकवलं आपल्याला खूप छान असं. म्हणजे आता जेव्हा ती अनुभव येईल ना, श्रीनगरला मी हे केलं, मी जेएनपीटीला असं केलं,
हे अनुभव मला सलाईन मेडिसिन ऑक्सिजन असणं मात्र म्हणजे बहुत बढिया असं. मॅडम मी तुमच्याकडे बोलतो, तुमच्या आयुष्यातला असा एक अनुभव सांगा, भरपूर असतील मला माहिती, कारण तुम्ही संसार सांभाळायच्या मंत्रांचा हो ना, तर असा एक अनुभव सांगा की अभिमान वाटतो तो अनुभव आठवण आली की एअरफोर्सच्या माणसं लग्न केलं म्हणून मला हे करता आलं. माझ्याही बाबतीत तसं झालं. हा सांगा ना. हे तिकडं ह्याला होते वायभवनला, केव्हाची गोष्ट म्हणजे प्रेग्नेंट होते त्यावेळी. अरे बापरे, ओके, फर्स्ट टाइम? हा नाही, सेकंड टाइम. राईट राईट, ओके. आणि मग पोटात दुखायला लागलं, दवाखान्यात जायला तर हे नव्हते. मग तिथं गेलो, ह्याच्या दवाखान्यात गेल्यावर पाटणे साहेब म्हणून होते, रितम सिंग म्हणून मेडिकल ऑफिसर होते लेडीज. ओके. तिथं आत गेल्यावर म्हटल्या तुमच्या बरोबर कोण आलंय, तर म्हटलं कोणच नाही. मग म्हटल्या तुमच्या म्हणजे मराठी असं ओळखीच कोण आहे का, तर म्हणजे आहे. ते पाटणे साहेब त्यांच्या वहिनी त्या म्हणजे सिरियस होत्या. अच्छा, बर. हो, आजारी होत्या त्या. त्या म्हटल्या त्यांना आत बोलवा. त्यांनी आत आल्यावर ते म्हणले तुमचं पेशंट मी बघते आणि तुम्ही ह्यांना घेऊन जावा. अच्छा, बर. वायुभवन लवकर घेऊन ह्याला कमांड हॉस्पिटल. मग ते साहेब माझ्या बरोबर आले हे नसताना. हो, तेच ना. खरंय खरंय, ही अशी माणसं बाहेर एअरफोर्स मध्येच मिळणार, आर्मी मध्येच मिळणार, कारण माहिती हे प्रत्येक क्षण महत्वाचं होतं. हे कधी संध्याकाळी आले. हा, अरे बापरे. मग त्यानंतर त्यांना ऍडमिट झाले, ऍडमिट करून घेतलं. बरोबर आहे की, परत डिलिव्हरी झाली दुसऱ्या दिवशी आले. अरे बापरे बापरे. नाही, एकदा ऍडमिट करून घेतल्यावर तिथं कुणाला हेच करत. बरोबर, अलाव नाही करत. हा अनुभव पण पण किती वेळेवर तुम्हाला ट्रीटमेंट मिळाले, वेळेवर ते घेऊन गेले, जबाबदारी. आणि आपलं माणूस सोडून तो माणूस आपल्या बरोबर. खरंय, त्याची पत्नी पण सिरियस आहे. ते सोडून त्यांना मी तुमचं पेशंट बघते म्हणजे ती लेडीज मेडिकल ऑफिसर पण त्या पण छान होत्या. खरंच खरंच. हे कॅमरेडरी म्हणतात त्याला, म्हणजे बंधुत्व आमच्या मधलं. अरे, माझ्या एअर वॉरियरची पत्नी या स्टेजमध्ये मला न्यायला पाहिजे, जबाबदारी आहे. हे जे आहे ना, हे वातावरण फार अभिमानास्पद गोष्ट ही, आणि सगळीकडे असतं एअरफोर्स आर्मीमध्ये सगळीकडे असतं, कारण माणूस महत्वाचा आहे, माझा माणूस महत्वाचा, त्याच्या फॅमिली खरंच. ते बाहेर मिळणं जरासं अवघड आहे की कठीणच आहे ऍक्च्युली. हो ना, बहुत बढिया मॅम. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार आहे. हो ना, आणि ते बाळ जन्मलं, आता तो मोठा झाला असणार आहे. हो, मोठा झालाय. हो, त्याला ही कल्पना नसणार आहे की कशा परिस्थितीतून कुणी मदत केली. हो, गुड गुड. दिस इज लाईफ, सोल्जर्स हे लाईफ आहे. आम्ही पूर्ण वाहू आणि आम्ही व्हॉलंटियर आहोत. आम्हाला कुणी फोर्स नाही केलं एअरफोर्स मध्ये जाणे जा तुमच्या शिवाय काम होणार असं नाहीये. व्हॉलंटियर म्हणून आमचे मनापासून, आमचे तर टायमिंग नाही आमच्याकडे, 10 ते 5, 5 ते 7 असलं नाहीये. 8 तास काम केल्यानंतर विश्रांती नाही, किंवा मी आज काम नाही करत असं नाहीये. काम करायला गेलो ना, हसत काम करणार, अनुभव घेणार आणि तो म्हातारपणे एन्जॉय करणार. बहुत बढिया असं. तुम्ही आला, थँक्यू व्हेरी मच मॅम, थँक्यू व्हेरी मच. असंच हसत खेळत राहा, एन्जॉय करा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.